नमस्कार प्रन्नास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण उपवासाची हलकी फुलकी थाळी बघणार आहोत याच्यामध्ये उपवासाची मऊसूत साबुदाना खिचडी उपवासाची शेंगदाण्याची आमटी आणि उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू अगदी तीस मिनिटांमध्ये ही थाळी बनवून तयार होते खूप साऱ्या बारीक सारीक टिप्स शेअर केलेल्या आहेत चला आता मग कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम बनवूया साबुदाण्याची खिचडी त्यासाठी मी इथे एक कप साबुदाना भिजवून घेतलेला आहे साबुदाना भिजवण्याच्या आधी दोन वेळा स्वच्छ पानाने धुवून आहे त्याच्यातला स्टार्च पूर्णपणे काढून आहे आणि अगदी पाव इंच पाणी वर राहील इतकं पाणी घालून साबुदाना सात ते आठ तास भिजवून आहे कढई गरम करायची त्याच्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे पाव चमचा जिरं आहे उपवासाला जिरं खात असाल तर घाला नाही घातलं तरीही चालेल तीन चार हिरव्या मिरच्या कापून घालायच्या आहेत आणि छानपैकी हे परतवून आहे हे बघा मिरची व्यवस्थित परतत आली का याच्यामध्ये मी इथे एक उकडलेला बटाटा असा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे एखाद्या मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे हे बघा बटाटा पण छानपैकी परतला का मग याच्यामध्ये आपण जे साबुदाणे भिजवून घेतलेत ते घालून घ्यायचं आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कच्चा बटाटा पण घालू शकता थोडा वेळ शिजवायला लागतो एक दहा मिनटं बटाटा शिजायला लागतात त्यामुळे मी इथे बटाटा उकडवून घेतलेला आहे आणि उकडलेला बटाटा कापून घातलेला आहे हे बघा इथे मी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाच सहा चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे शेंगदाणे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आणि मग घालायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे आता याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे छोटासा चमचा साखर घालायची आहे टेस्ट खूप छान लागते खिचडीच्या याच्यामुळे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आता एकदम बारीक करायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे मध्ये एकदा हलवून घ्यायचं आहे हे बघा झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे मध्ये एक दोन तीन मिनटं झाली का पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे खिचडी खाली लागत नाही आणि चिकट होत नाही छान मोकळी होत होते याच्यामुळे अजून दोन मिनटं मी हे वाफावून घेते हे बघा इथे आपली खिचडी छान शिजलेली आहे आता अजून मौसूद खिचडी व्हावी आणि दिवसभर अशी मौसूत राहावी जर टिफिनला देत असाल तर छान मौसूत राहावी यासाठी याच्यामध्ये दोन चमचे मी इथे दूध घातलेले दुधाच्याऐवजी थोडंसं ताक घातलं तरी चालेल अगदी दोन ते तीन चमचे घालायचं आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे फक्त अगदी मोकळी आणि मऊसूत ही खिचडी होते छान दिवसभर मौसूत राहते टिफिनवर देत असाल तर अजिबात कडक होत नाही अशीच मौसूत राहते तर नक्की या पद्धतीने खिचडी बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आता आपण बनवूया उपवासाची शेंगदाण्याची आमटी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे हलकीशी साल काढून घालायचे आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या घालून छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे वाटणा मी पाव कप पाणी घातलेले आहे आणि छान पेस्ट करून घेतलेली आहे आता फोडणी देऊन घेऊया पॅन गरम करायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि एक उकडलेला बटाटा घालायचा आहे छान परतावून घ्यायचं आहे आपल्याला हे तुपावरती हे बघा आता याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतले ते घालून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि ज्या कन्सिस्टन्सीची आपल्याला आमटी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे मी इथे जवळजवळ दोन कप पाणी घातलेलं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची आणि पाच हे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे इथे उपवासाची आमटी रेडी झालेली आहे आता बनूया उपवासाचे शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हलकीशी साल काढायची आणि पल्स मोडवरती हे वाटून घ्यायचं आहे हे बघा असं जाडसरच वाटायचं आहे आता याच्यामध्ये पाव कप गोळ घालायचं आहे आणि पल्स मोडवरतीच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त आपण अजिबात तूप वापरणार नाही आहोत हे लाडू बनवताना त्यामुळे हे लाडू दोन महिने छान टिकून राहतात अजिबात वास लागत नाही याला हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी पल्स मोडवरतीच मिक्स करायचं आहे म्हणजे मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच अर्धा मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने पण आता हे छान कंबाईन करून घ्यायचं आहे अगदी सहज लाडू वळले जातात शेंगदाण्यामधून जे तेल रिलीज होतं त्यामुळे लाडू छान बांधले जातात हे बघा लाडू बनवून घ्यायचं अशा प्रकारे छान दोन महिने हे लाडू टिकतात अजिबात वास लागत नाही याला खवत तर नक्की ह्या पद्धतीने उपवासाची थाली बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय ले ले देते देते नक्की कळवा उपवासाच्या अजूनही बऱ्याच रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे आपण चेक करू शकता हे बघा एक लाडू आपल्याला तोडून दाखवते एकदम छान झालेले आहेत छान दाणेदार होतात हे लाडू आता उपवासाची थाली सर्व करायची आहे तर नक्की ह्या पद्धतीने उपवासाची थाली बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा फक्त तीस मिनटं लागतात ही थाली रेडी व्हायला जास्त वेळ लागत नाही तर ही आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये